प्रसच्या वतीने जेजुरी येथे यात्रेकरूंच्या राहण्याच्या सोयीसाठी धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे. त्या निमित्ताने मार्तंड देवस्थानचे जीर्णोद्धार समितीचे सभापती प्राध्यापक नारायण टाक यांचे आपण विचार या ठिकाणी ऐकूया. आणि प्रथम ट्रस्टच्या वतीने त्यांना एक मी पुष्पहार अर्पण करतो, तो त्यांनी स्वीकारावा. प्राध्यापक साहेब, मी श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने आपल्याला एक प्रश्न विचारतोय. तिसरी क्षेत्र जेजुरी येथे श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेकरूंच्या राहण्याच्या सोयीसाठी धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने जेजुरीमध्ये जी धर्मशाळा उभारण्यात येते, ती गोष्ट अतिशय सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट. कारण श्री संत काशीनाथ महाराज यांनी जी विठ्ठल मंदिर ट्रस्ट जी उभी केली, ती त्यांचे भक्तगण आणि त्यांनी अतिशय त्यागातून ती अतिशय परिश्रमाने आणि कष्टाने उभी केलेली आहे. आणि आता हा जो उपक्रम आहे धर्मशाळेचा, हा तर त्या दृष्टीने जर विचार केला तर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जे श्री क्षेत्र जेजुरी आहे, तिथे सर्व थरातले, सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वर्गांचे लोक येत असतात. पण इथे एक प्रश्न आहे की या सगळ्या लोकांना दरवर्षी किंवा दरवेळेस भाविकांची संख्या वाढते, त्यांची इथे राहण्याची सोय झाली पाहिजे. तर या ट्रस्टचा जो हा उपक्रम आहे, त्याचा विचार केला तर असं दिसतं की त्यांची सगळ्यांची राहण्याची सोय होईल. आणि तुमच्या ट्रस्टची जी जागा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही धर्मशाळा बांधतात, ती धर्मशाळेची जागा अतिशय महत्त्वाची आहे. ती रस्त्यावरती आहे. आणि याशिवाय जेजुरीशिवाय आपल्या परिसरामध्ये मोरगाव आहे की ज्या अष्टविनायकामध्ये पहिलं गणपतीचं हे आहे, याशिवाय पुरंदर किल्ला आहे. म्हणजे जेजुरीमध्ये आणि पुरंदरमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना तर इथं राहण्याची सोय झाली तर इथून परिसरामध्ये असणारी जी इतर स्थळं आहेत ती सुद्धा ते पाहू शकतील. आणि याशिवाय एकदा माणूस येणारा भाविक जो आहे जेजुरीमध्ये राहिला, तर या जेजुरीमधली जे एकंदर आर्थिक उलाढाली आहेत त्या आर्थिक व्यवहारामध्ये वाढ होईल. आणि सगळ्या दृष्टीने विचार केला तर याशिवाय तुमचं जे ट्रस्टची जे धर्मशाळा आहे ती रस्त्यावरती असल्यामुळं जैन साधू इथे इथून नेहमी राहतात, तर जैन साधूंचं ते एक निवासस्थान होईल. आणि जैन साधू इथं आले आणि साधू संत मंडळी जर आले तर त्या एका जागेला, त्या सगळ्या याला, एक परिसराला एक पवित्र येतं. तुम्ही जे त्यागातून हे सगळं उभं केलेलं आहात, की जेजुरी नगरीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या सोयीचा विचार केला तर अतिशय आवश्यक आहे. याशिवाय तिथं भटक्यांचा किंवा गाडवांचा बाजार भरतो आणि महाराष्ट्रातील सर्व भटक्यांमध्ये जे लोक त्या ठिकाणी आहेत, तुमच्या प्रसिद्ध जागा आहे जिथे धर्मशाळा जवळ त्यांचा एक बाजार भरतो, न्याय पंचायत होते, त्या दृष्टीने विचार केला तर या लोकांनी दृष्टीने स्वतः एक अतिशय सोयीची जागा आहे. त्या दृष्टीने जर हा विचार केला तर हा अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला कार्यक्रम, सर्वांना आनंद वाटेल असा कार्यक्रम. विचारतो की आपण अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहात, त्याचबरोबर जेजुरी मार्तंड देवस्थानचे जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष आहात, आणि एक विशेष आपल्याकडे एक विशेष पैलू म्हणजे आपण सामाजिक कार्यकर्ते आहात. आणि या तिन्ही विषयांचा आपण कशा तऱ्हेने समन्वय या जेजुरी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने साधणार आहात, त्याच्याबद्दल आपलं मत काय? त्याचबरोबर अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, पण हा सगळा अभ्यास करताना एक म्हणजे की माणसाची सर्वांगीण उन्नती करायची असेल, माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर केवळ तो माणूस आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होऊन किंवा आर्थिकदृष्ट्या जे सुधारणा होऊन चालणार नाही, ज्या सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे, त्यामध्ये एक त्याचं धार्मिक असं मन तयार झालं पाहिजे. माणूस सामाजिकदृष्ट्या जर सुधारायचा असेल, त्याच्यावरती धार्मिक संस्कार असले पाहिजे, ज्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, त्या श्रद्धेतून माणूस एक नीतिमत्ता निर्माण झालेली आहे. आणि एक माणूस नीतिमान झाला आणि मग त्याची जर आर्थिक उन्नती झाली तर तो समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगू शकतो, तो इतर समाजाला एक चांगला उपकारक घटक म्हणून तो समाजामध्ये बनतो, तो इतर समाजातल्या सगळ्या घटकांची उन्नती करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तेव्हा आर्थिक सुधारणा होऊन चालणार नाही, तर आर्थिक सुधारणांसाठी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि सामाजिक सुधारणा मला असं वाटतं की धार्मिक सुधारणांवरती आधार, माणसाचं एकदा धार्मिक मन तयार झालं की माणूस मग त्या सामाजिक सुधारणा होतील आणि त्यातून मग आर्थिक उन्नती होईल. मी या पदावरती काम करत असताना किंवा जीर्णोद्धार समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना, या मंदिराच्या आणि सगळ्या परिसराचा विकास करत असताना, त्या विकासाबरोबर या नगरीच्या आणि नगरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याचाही विचार करणार. याशिवाय जीर्णोद्धाराच्या माध्यमातून आम्ही ज्या वास्तू उभ्या करू, त्या वास्तूंमध्ये माणसाची जी धार्मिक भावना आहे
जे परंपरागत मन आहे, जे परंपरागत भावना आहे ती जोपासण्याचा पण प्रयत्न करू. म्हणजे माणसाची आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक ही तिन्ही पातळीवरती उन्नती झाली पाहिजे अशा पद्धतीने मी प्रयत्न करण्याचा विचार करतो. चेअरमन या नात्याने या महाराष्ट्रातील सर्व भाविकांना, सर्व दानशूर व्यक्तींना आणि या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना, तसेच महाराष्ट्र शासनाला असं कळकळीचं आवाहन करेन की जेजुरीमध्ये श्री संत काशीनाथ महाराज या महात्म्याच्या असीम त्यागातून जे एक विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या रूपाने एक संस्था उभी राहिली आणि ती संस्था सध्या एक धर्मशाळेचं काम करू पाहत आहे, त्या धर्मशाळेच्या कामासाठी यथाशक्ती असं सर्वांनी मदत करावी आणि ह्या एका चांगल्या कामाला आपण हातभार लावा आणि गोरगरिबांचा दुवा घ्यावा याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्व लोकांना मदतीचं आवाहन करतो. राष्ट्रीय असलेल्या परंतु महाराष्ट्राच्या बाहेर असलेले भाविक सुद्धा या नगरीमध्ये येतात. या सर्व नागरिकांना मी अशी विनंती करीन की या नगरीत जेव्हा येताल तेव्हा तुम्ही या विठ्ठल मंदिर ट्रस्टचे जे काम चाललेले त्यासाठी आर्थिक मदत करा. याशिवाय मी विशेष महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करीन की महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांना